नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। आगामी सर्व निवडणुकांमध्ये पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्षाला यश मिळवून देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाड वंजारी यांनी शौर्य मराठीशी बोलताना व्यक्त केला। जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पाया भक्कम असून नेतृत्वाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू असा निर्धार त्यांनी यावेळी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले अशोक लाड वंजारी यांची महानगराध्यक्षपदी निवड करून वेगळे संकेत दिल्याचे मानले जात आहे। तळ्यात मळ्यात असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांना निर्णय घेण्याचे बळ मिळणार असून यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे, म्हणून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल महत्त्वपूर्ण मानले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मला जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी प्रथम तर मी पक्षाचे आभार मानतो। माझ्यावरती या जळगाव शहराची जबाबदारी दिली, त्या जबाबदारीत या जळगाव शहरातील जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी एकमुखाने माझी शिफारस केली। माजी मंत्री आदरणीय गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, अरुणभाई गुजराती, या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेब, अरुणभाई गुजराती, सर्व मान्यवरांच्या ज्येष्ठांनी माझी शिफारस केल्यामुळे मला आज हे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। जिल्हाध्यक्षपदाची दिली असताना ह्या जळगाव शहरामध्ये मी हा पक्ष एक नंबरचा ठसवीन यासाठी सतत मेहनत घेईन। सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ह्या जळगाव शहरातील जुने ज्यांचे ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते असतील त्यांना सोबत घेऊन हा जळगाव शहरातील गल्लीत नाही तर वार्डात शहरामध्ये पूर्ण एक नंबरचा पक्ष करण्यासाठी मी प्रयत्न करतो। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।